चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण मुंबई पोलीस भरती जो पेपर झालेला आहे त्या पेपरमधील गणिताची स्पष्टीकरणं. एकूण 10 गणिताची स्पष्टीकरणं आपण या ठिकाणी दिलेली आहेत. सर्व मुलांना पोलीस भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा. चला तर पाहूया मग गणित विषयाचं सविस्तर मार्गदर्शन लगेच. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण मुंबई शहर आयुक्तालय पोलीस शिपाई भरती 2017 16/4/2017 रोजी झालेल्या पेपरमधील काही महत्त्वाचे प्रश्न. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो एकूण 10 प्रश्न आणि 10 प्रश्नांची स्पष्टीकरण आणि तेही अगदी सोप्या पद्धतीनं. तर पहा मित्रांनो, जेवढ्या जागा निघालेल्या आहेत त्या जागेसाठी ती तुमचीच जागा आहे या दृष्टीनं प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला या ठिकाणी यश मिळेल. आणि जर तुम्हाला गणितामध्ये काहीही अडचण असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आणि दररोज व्हिडिओ पहा मित्रांनो. आजपासून आपण प्रत्येक जिल्ह्यातील जे काही सराव पेपर आहेत किंवा झालेले पेपर आहेत त्या पेपरचं सर्व गणिताचे स्पष्टीकरण आपण अपलोड करणार आहोत मित्रांनो. तुमच्याकडे जर कोणत्या जिल्ह्याचा पेपर असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरला आपण सेंड करून ठेवा, नक्कीच आपणास ही सर्व पेपरमधील महत्त्वाची गणिताची स्पष्टीकरणं दिली जातील. चला तर पाहूया पहिला प्रश्न आज लगेच. तर पहा या ठिकाणी प्रश्नामध्ये असं सांगितलं मित्रांनो, 12% दराने 4 वर्षात 480 रुपये व्याज आले तर मुद्दल किती. या ठिकाणी पर्याय पण दिलेले आहेत 850, 650, 725 आणि 800 रुपये. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी दर विचार जर केला आपण तर दर आहे 12%. वर्षाचा जर विचार केला, वर्ष म्हणजे कालावधी आहे 4 वर्ष आणि व्याज हे व्याज सरळ व्याज आहे हे 480 रुपये. जेव्हा व्याजाचा उल्लेख केला जात नाही तेव्हा ते सरळ व्याजच असतं हे समजत चला. आणि आपल्याला शोधायचं आहे मुद्दल. तर पहा यासाठी अतिशय सोपं सूत्र आहे, मुद्दल बरोबर जर आपल्याला शोधायचं असेल तर सरळ व्याज गुणिले 100 भागिले दर गुणिले वर्ष. आता हे सूत्र तुम्हाला नवीन वाटत असेल परंतु हे सूत्र जे आपण सरळ व्याजाचं सूत्र वापरतो तेच आहे. म्हणजे सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. हे जे सूत्र आहे तेच सूत्र आपण इथं डायरेक्ट मुद्दल बरोबर सरळ व्याज गुणिले 100 छेदामध्ये दर गुणिले वर्ष. तर पहा सरळ व्याज आहे 480 रुपये गुणिले 100, दर आहे 12% आणि वर्ष आहे 4. तर पहा या ठिकाणी आपण हा भागाकार करून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल 12 × 12 = 48 ला हे 0, 4 × 4 = 10 आणि 10 × 100 म्हणजेच 1000 रुपये. तर पहा मित्रांनो, हा प्रश्न मी यापूर्वी सोडवला नव्हता आणि जर सोडवला असता तर नक्कीच तुम्हाला हा प्रश्न मी सांगितला असता. या ठिकाणी जे आपल्याला उत्तर आलेलं आहे हे उत्तर आपल्या पर्यायामध्ये नाही. आपले पर्याय आहेत 850, 650, 725 आणि 800 रुपये. तर पहा या ठिकाणी पर्याय नाही परंतु याचं जे बरोबर उत्तर आहे ते 1000 रुपये यायला पाहिजे. हा पर्यायामध्ये प्रश्न नाही परंतु आता या ठिकाणी आपण जे उत्तर काढलेलं आहे हे अगदी 100% बरोबर आहे. 1000 मुद्दल उत्तर येतं याचं, पर्यायामध्ये याचं उत्तर नाही. चला असो, आपल्याला प्रश्न कसा सोडवायचा हे समजलं हे महत्वाचं आहे मित्रांनो. तर पुढील प्रश्न पाहूया, दुसरा प्रश्न पाहूया. एक लोखंडी कपाट 1800 रुपयाला खरेदी केले व 8% नफा घेऊन विकले तर किती रुपयास विकले असेल. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे एक कपाटाची खरेदी किंमत दिलेली आहे 1800 रुपये आणि जो नफा आहे तो आहे 8%. याचाच अर्थ असा होतो आणि आपल्याला या ठिकाणी काढायचे विक्री किंमत. तर पहा मित्रांनो, 100 रुपयाची वस्तू 8% नफा घेतला
8% नफा घेऊन जर विकली तर ती 108 रुपयाला विकावी लागते. तर 1800 रुपयाची वस्तू पण 8% नफा घेऊन जर विकली तर ती किती रुपयाला विकावी लागेल हे आपल्याला शोधावं लागेल. तर या ठिकाणी तिरकस गुणाकार जर केला तर आपल्याला लगेच उत्तर येऊन जाईल. तिरकस गुणाकार करत असताना हे 1800 × 108/100. तिरकस गुणाकार याचा अर्थच असा आहे, पहा या ठिकाणची जी काही संख्या असेल त्याचा याच्याशी गुणाकार करणे, 1800 × 108 आणि हे छेदामध्ये 100 खाली द्यायचं या पद्धतीनं. तर पहा या ठिकाणी हा जर गुणाकार भागाकार केला आपण, 00 कटले 00 कटले, या ठिकाणी गुणाकार करून घेऊया आपण 18 × 108 = 18 × 8 = 44 + 4 = 14, 18 × 00 = 14 + 4 = 1, 18 × 1 = 19. तर आपलं उत्तर असणार आहे 1944 रुपये, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. तर याचप्रमाणे पुढील प्रश्न लगेच पाहूया मित्रांनो. तर पहा या ठिकाणी प्रश्न असा आहे, ताशी 24 किलोमीटर वेगाने गेल्यास शहरात पोहोचण्यासाठी 2 तास 30 मिनिट वेळ लागतो, जर 30 किलोमीटर वेगाने गेल्यास किती वेळ लागेल. तर पहा मित्रांनो, आपण सुरुवातीला अंतर काढून घेऊया. अंतर काढण्यासाठी आपल्याला या पद्धतीचा वापर करावा लागेल. पहा या ठिकाणी 24 जो वेग आहे सुरुवातीचा, तो वेग आहे 24 किलोमीटर पर तास, म्हणजे 1 तासाला 24 किलोमीटर. जर आपण हे तोंडी गणित सोडवलं तर पहा जाण्यासाठी वेळ लागतोय 2 तास 30 मिनिट. तर पहा एकूण अंतर जर काढायचं असेल आपल्याला, एकूण अंतर तर या 2 तासामध्ये म्हणजे 24 किलोमीटर गेला असेल, नंतर 24 किलोमीटर गेला असेल आणि वरच्या अर्धा तासामध्ये पुन्हा 12 किलोमीटर गेला असेल. या सर्वांची जर बेरीज केली 24 × 24 = 48 × 12 = 60 किलोमीटर. आता पहा एकूण अंतर आहे 60 किलोमीटर आणि आपला वेग जो असणार आहे तो वेग आहे 30 किलोमीटर पर तास, म्हणजे 1 तासाला 30 किलोमीटर जायचं आहे. तर हा प्रश्न अगदी तोंडी सुद्धा तुम्ही सोडवू शकता मित्रांनो. 30 किलोमीटर जर 1 तासामध्ये जात असेल, आपल्याला एकूण अंतर जायचे 60 किलोमीटर, म्हणजे 60 किलोमीटरला 2 तास वेळ लागेल. म्हणून या ठिकाणी आपला जो पर्याय क्रमांक 1 आहे, पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिलेलं आहे उत्तर 2 तास, म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. चला तर पाहूया पुढील प्रश्न लगेच. तर पहा या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलंय एका चौरसाचे क्षेत्रफळ 196 चौसेमी असेल तर चौरसाची परिमिती किती. आता पहा चौरसाचे क्षेत्रफळाचं जर सूत्र लिहिलं आपण, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे बाजूचा वर्ग, या ठिकाणी क्षेत्रफळ आहे 196 बरोबर बाजूचा वर्ग. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढायचं, किंवा तुम्हाला जर वर्गमूळ काढता येत नसेल तर कोणत्या संख्येचा वर्ग 196 येतो हे शोधायचं. मग तुम्हाला लक्षात येईल की बाजू येईल 14, कारण 14चाच वर्ग केला तर 196 येतो आणि म्हणून या ठिकाणी बाजू आली 14. आता बाजू 14 आल्यानंतर आपल्याला जर परिमिती काढायची असेल तर आपल्या लक्षात आलं असेल पहा परिमिती बरोबर 4 × बाजू, म्हणजे 4 × 14, 14 × 56 आणि म्हणून 56 सेंटीमीटर हे उत्तर बरोबर असेल. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. मित्रांनो, हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर एक बेलचं चिन्ह येतं, त्या बेलला आपण क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर आपण पाहू शकता आणि आपण एकूण जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. गणिताची तुम्हाला कोणतीही अडचण असणार नाही, फक्त चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनलवरील इतरही सर्व व्हिडिओ पहा. आत्ताच पाठीमागे झालेली अभियोग्यता परीक्षेची ही सर्व प्रश्न आहेत, तेही प्रश्न पाहून घ्या, कारण त्याच्यासारखेही प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये नक्कीच येऊ शकतात. चला तर पाहूया पुढील प्रश्न लगेच. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी असा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, a = 7 b = 4 असल्यास a² + b² / a किती. तर पहा ज्याची किंमत काढायची ते संख्या लिहून घेऊया, a² + b² / a
ए म्हणजे सात आहे तर सातचा वर्ग लिहा, बी म्हणजे चार आहे तर चारचा वर्ग लिहून घ्या आणि छेदामध्ये सात लिहा। या ठिकाणी सातचा वर्ग आला एकोणपन्नास वजा या ठिकाणी चारचा वर्ग करूया सोळा आणि छेदामध्ये सात जशाला तसं लिहूया आपण। तर पहा या ठिकाणी याची किंमत येईल एकोणपन्नास मधून सोळा गेले तेहतीस राहतील आणि छेदामध्ये सात जशाला तसा आहे। तर पहा या ठिकाणी हा पर्याय आपल्याला दिलेला नाही मित्रांनो, या ठिकाणी सातचा वर्ग एकोणपन्नास चारचा वर्ग सोळा जरी केला, एकोणपन्नास वजा सोळा जरी केलं तरी या ठिकाणी उत्तर नाही आलेलं, हा पण पर्याय या ठिकाणी दिलेला नाही। असे अनेक प्रश्न असू शकतात परंतु आपलं काम आहे की त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण पाहणं गरजेचं आहे। यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच। एका शहराची लोकसंख्या पन्नास हजार आहे तर जर वर्षी 20% कमी होते तर दोन वर्षांनी शहराची लोकसंख्या किती होईल। म्हणजे पहा जर वर्षी त्या शहराची लोकसंख्या 20% कमी होते तर दोन वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या किती असेल। तर पहा मित्रांनो 20% कमी होते याचा अर्थ असा आहे, समजा सुरुवातीला जर 100 लोक असतील एखाद्या गावामध्ये तर त्या ठिकाणी 80 लोक होणार, म्हणजे 20% कमी होणार। मग आपले 50,000 आहेत, 50,000 किती होईल हे आपण पहिल्या वर्षी पाहूया काय होतं। तर पहिल्या वर्षी असं होईल हे 50,000 गुणिले 80/100, 10 कटलं 10 10 10, 5 आणि 8 जर गुणाकार केला तर 8 5 40 आणि हे 30 म्हणजे एका वर्षामध्ये होईल 40,000, म्हणजे 20% कमी। आता आणखी आपण दुसऱ्या वर्षी काढूया, हे आपलं पहिलं वर्ष आहे, पहिल्या वर्षाची लोकसंख्या म्हणजे पहिल्या वर्षी 20% कमी केल्यानंतर। आता आपण दुसऱ्या वर्षी पण पाहूया कारण आपल्याला दोन वर्षाचं पाहिजे आणि दुसऱ्या वर्षी जर आपण विचार केला तर पुन्हा आपण असंच लिहूया 100 असताना 80 होते तर आता आपली 40,000 लोकसंख्या आहे, 40,000 किती होईल। तर या ठिकाणी पहा 40,000 × 80/100, या ठिकाणी 0 0 कटलं 0 0 कटलं, 8 4 32 आणि हे 30 म्हणजे पहा दुसऱ्या वर्षी जी लोकसंख्या आहे ती असणार आहे 32,000। तर पहा या ठिकाणी दोन स्टेप जरी कराव्या लागल्या असल्या मित्रांनो तरी परंतु आपलं उत्तर चुकणार नाही याची 100% हमी देतो आणि आपला या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 32,000 हे उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे। तर या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवूया, याच नंतर पुढील प्रश्न लगेच। एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती असेल। तर पहा अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो, एका वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला आणि त्याच्यावरून आपल्याला परिघ काढायचं आहे। आपण जर विचार केला या ठिकाणी वर्तुळाचं क्षेत्रफळ, वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा जर सूत्र विचार केला, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग, पाय म्हणजेच आता आपण किमती ठेवून घेऊया, 154/22/7 × r² या ठिकाणी जर हे सोडवलं तर आर वर्ग बरोबर 154/7/22। तर या ठिकाणी जे सात आहे त्या सातचा आणि ह्या 154 गुणाकार करावा लागतो आणि 22/7 घ्यावं लागतं। या ठिकाणी जर भागाकार केला 22 × 22 = 22 7 54 म्हणजेच आर वर्ग बरोबर 49 मिळेल तुम्हाला, आर वर्ग बरोबर 49 मिळेल म्हणजेच याचा अर्थ असा होईल तुम्हाला या ठिकाणी आर ची किंमत येईल 7, म्हणजेच त्रिज्या जी आहे ती त्रिज्या आलेली आहे 7 सेंटीमीटर। आता त्रिज्या मिळाल्यानंतर आपण पुन्हा परिघ काढणार आहोत, परिघाचं ही सूत्र आपणास माहीत असेलच, परिघ बरोबर 2πr म्हणजेच 2 × 22/7 × r, आर किती आपलं 7च, 7 × 7 7 × 7 आणि या ठिकाणी 2 × 22 म्हणजेच 44 सेमी। तर पहा मित्रांनो या ठिकाणी 44 सेंटीमीटर हे या ठिकाणी परिघ आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 1 हे जे उत्तर आहे ते अतिशय बरोबर आहे। यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच कारण आपल्याला 10 प्रश्न पाहिजेत आणि तेही कमी वेळेमध्ये। तर पाहूया लगेच पुढचा प्रश्न। तर या प्रश्नामध्ये पहा सरासरीवरील प्रश्न आहे, विराट कोहलीने 8 डावात सरासरी 69.5 म्हणजेच 69.5 धावा काढल्यात
नवव्या डावामध्ये त्यांनी किती धावा काढाव्या म्हणजे सरासरी 75 होईल। तर पहा मित्रांनो या ठिकाणी 8 धावाची सरासरी, सुरुवातीचे जे 8 डाव आहेत 8 डावाची सरासरी 69.5 आहे आणि नवव्या डावामध्ये काहीतरी त्यांनी धाव काढलेले आहेत, 9 डावामध्ये किंवा नवव्या डावामध्ये कितीतरी काढले असतील ज्याने ही सरासरी वाढली आणि ही सरासरी झाली 75। तर पहा हा प्रश्न मी थोडा तुम्हाला लॉजिकली सांगणार आहे, कुठलंही सूत्र न वापरता कसा सोडवायचा। तर पहा मित्रांनो नवव्या डावामध्ये ज्या धावा काढल्या आहेत त्या नक्कीच 75 पेक्षा जास्त असणार आहेत म्हणजेच, आणि त्याचबरोबर काही रन्स जास्त काढल्यामुळं ही सरासरी 69.5 वरून 75 झाली म्हणजेच सरासरीची जी वाढ झालेली आहे ती वाढ आहे 5.5 आणि 5.5 ही किती डावाची वाढ झाली आहे 8 डावाची म्हणजेच 8 डावा। यामध्ये जर गुणाकार केला तर 8 5 40 0 44 8 5 40 आणि 4 44 म्हणजेच 44 धावा यात जास्त काढायला हव्यात। 75 तर धावा काढल्याच पाहिजेत, नवव्या डावामध्ये 75 धावा निघाल्या पाहिजेत आणि 44 त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे। त्या जर 44 आपण 75 मध्ये मिसळल्या तर पहा उत्तर काय येतं, हे 9 आणि हे 11 म्हणजेच 119 धावा त्यांनी काढल्या पाहिजेत जेणेकरून नवव्या डावाची पण 75 राहील आणि राहिलेल्या 44 धावा जास्त असल्यामुळं सरासरी 69.5 वरून 75 येईल आणि म्हणून उत्तर क्रमांक 119 धावा त्यांनी जास्त काढलेल्या आहेत। मित्रांनो हा प्रश्न डबल एकदा पहा, अतिशय सोपा आहे, यामध्ये कुठलं सूत्र वापरायचं नाही, आपल्याला कळलं पाहिजे आपण ही मॅचेस खेळतो। जर समजा नवव्या डावामध्ये जास्त धावा काढल्या तरच सरासरी वाढणार आहे, मग किती वाढणार आहे किंवा किती वाढायला हवी हे जर प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारला तर नक्कीच हा प्रश्न समजून येईल आणि आपण सर्व प्रश्नांची स्पष्टीकरण अगदी तुम्हाला समजेल सोप्या भाषेमध्ये। जास्त सूत्रांचा आपल्याला या ठिकाणी भडीमार करायचा नाही, गणित हे समजून घ्यायचं आहे मित्रांनो। चला तर पाहूया पुढील प्रश्न लगेच। तर पहा या ठिकाणी दोन प्रश्न आपण पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, एक स्कूटर 1 लिटरमध्ये 45 किलोमीटर अंतर जाते तर 180 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल। तर पहा या ठिकाणी 1 लिटरमध्ये 45 किलोमीटर जाते, 180 किलोमीटर जायचं आहे तर किती लिटर आपल्याला तेल लागेल। अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो, तुम्ही तर हा प्रश्न तोंडीही सोडवू शकता। तर या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, 180 किलोमीटर अंतर जे आहे याला 45 ने भागूया, सुरुवातीला 5 ने भागूया, 5 9 45, 5 3 15, 3 उरले 5 7 30, 9 1 9 9 4 36 आणि म्हणून 4 लिटर तेल लागेल। इतका सोपा प्रश्न आहे मित्रांनो, अगदी तोंडी सुद्धा तुम्ही सोडवला असेल। यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, 8118 2/9 म्हणजे किती। तर चे म्हणजेच गुणाकार हे लक्षात ठेवा, केव्हाही जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला तर चा ची चे च्या या सर्वांचा अर्थ असतो की या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे। तर पहा या ठिकाणी 8118 चे म्हणजे गुणिले 2/9। तर पहा या ठिकाणी दोन पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतो आपण, एक तर या ठिकाणी याचा गुणाकार करून अगोदर घ्या किंवा भागाकार करून घ्या। सुरुवातीला आपण भागाकार करून घेऊया, 9 1 9 9 9 81, त्यानंतर 1 उरलं, शून्याचा भाग बसला, 9 2 18, तर या ठिकाणी पहा 902 2 हा जर गुणाकार केला तर 2 2 4, 0 ला 0, 92 18, तर या ठिकाणी पहा 1804 उत्तर आलेलं आहे आणि आपला पर्याय क्रमांक 4 आहे 1804। तर अशा पद्धतीनं आपण हे प्रश्न सोडवणार आहोत मित्रांनो। चॅनलच्या सोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, दररोज आपण वेगवेगळ्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका सोडवून देणार आहोत। सर्व जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे मित्रांनो, या ठिकाणी मी व्हॉट्सअप नंबर देतोय, 88 56 046 142। प्रवीण सर, यापूर्वी झालेल्या ज्या काही पोलीस भरतीच्या
प्रश्नपत्रिका आहेत त्या मला फक्त व्हॉट्सअप करा, आपल्याला त्या प्रश्नपत्रिका सोडवून मिळतील. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.